हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। हेल्थ इज वेल्थ, इसीलिए अपने दोस्त को एब्स ज्वाइन कराइए। 1 month फ्री जिम के साथ 1000 रूपए डिस्काउंट पाइए। एब्स फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगाव। विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष वेधले असून गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झालीये। गुरुवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची सविस्तर माहिती दीपमाला चौरे यांनी दिली। आमची मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण झालेली आहे। आमच्या मतमोजणीसाठी 29 राऊंड आहेत। आमचे 394 मतदान केंद्र आहेत, त्याकरता 29 फेऱ्या आम्ही केलेल्या आहेत। फेरीनी आहे मतमोजणीला सकाळी 8 वाजता, दिनांक 24 रोजी सुरुवात होईल। पहिल्यांदा टपाली मतपत्रिका मोजल्या जातील। आत्तापर्यंत आमच्याकडे 423 अशा टपाली मतपत्रिका आणि 39 अशा ETPBSच्या मतपत्रिका आलेल्या आहेत। त्यांची मतमोजणी सुरू झाल्यानंतर आमची EVMची मतमोजणी सुरू होणार आहे। इथे सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कुणालाही मोबाईल किंवा इतर कुठल्याही गोष्टी आणणं आम्ही आता अलाउड केलेलं नाही। फक्त आरोनचा मोबाईल आणि जे सुपरवायझर आहे काउंटिंग ETPBSाठी त्यांचे मोबाईल अलाउड करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर SDPOनी त्यांची सगळी सुरक्षा व्यवस्था इथे पूर्ण केलेली आहे। त्या उद्या फक्त मतमोजणी करणाऱ्या सगळ्या कर्मचारी आणि जे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी असतील यांनाच फक्त इथे मतमोजणीसाठी आपल्याला आतमध्ये सोडण्यात येणार आहे। इतरांसाठी आम्ही माईकची व्यवस्था केलेली आहे, बाहेर त्यांना निकाल कळू शकेल। त्याचबरोबर मीडिया कक्ष इथे उभारण्यात आलेला आहे, त्यांना राऊंड वाईज आम्ही सगळा निकाल पुरवणार आहोत। थँक्यू। दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक टेबलला एक मायक्रो ऑब्झर्व्हरची, प्रत्येक टेबलला संगणकीय पद्धतीने आकडेवारी भरण्यासाठी तांत्रिक कर्मचारी, स्ट्रॉंग रूम पासून EVM नेआण करण्यासाठी एक शिपाई नियुक्त करण्यात आला आहे। तसेच प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात। स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये CCTV लावण्यात आले आहेत। मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्ट्रॉंग रूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांना तत्काळ निकाल उपलब्ध करून देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहेत। भारत निवडणूक आयोगाच्या ECIResults.NIC.in या संकेतस्थळावर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहिती देखील उपलब्ध होईल। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज, मराठी। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।